नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डे अकॅडमी युट्यूब चॅनेलवर सर्वांचे स्वागत आहे आजचे आपण पन्नास प्रश्नांची जी केची ची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला नक्कीच सुरुवात करूया त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे एकशे एकवी घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे एकशे एकवी ही घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन वस्तू व सेवा कर या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक दुसरा निकट दृष्टिता हा दृष्टी खालीलपैकी कोणत्या भिंगांच्या साहाय्याने सुधारता येतो निकट दृष्टिता हा दृष्टी खालीलपैकी कोणत्या भिंगांच्या साहाय्याने सुधारता येतो तर या ठिकाणी अशु क्रमांक एक आंतरवक्र भिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा बालकन प्रदेश खालीलपैकी कोणत्या देशाच्या साम्राज्यामध्ये मोडणारा प्रदेश होता बालकन प्रदेश हा प्रदेश खालीलपैकी कोणत्या देशाच्या साम्राज्यामध्ये मोडणारा प्रदेश होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन तुर्कस्तान प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा अहमदनगर ते कल्याण या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो अहमदनगर ते कल्याण या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन घाट या ठिकाणी कोणत्या दिवशी चलनामधून पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता भारत सरकारने खालीलपैकी कोणत्या दिवशी चलनामधून पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता ठिकाणी औषध क्रमांक दोन आठ नोव्हेंबर सन दोन हजार सोळा या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सव्वा कृषी क्षेत्रामधली पीत क्रांती म्हणजे खालीलपैकी कोणत्या उत्पादनामधली वाढ होईल कृषी क्षेत्रामधली पीत क्रांती म्हणजेच खालीलपैकी कशाच्या उत्पादनामधली वाढ ठिकाणी हो औषध क्रमांक तीन क्रांती म्हणजे तेलबिया या ठिकाणी योग्य सिर होईल प्रश्न क्रमांक सातवा जयपूर फूडचे जनक असे खालीलपैकी कोणाला ओळखले जाते जयपूर फूडचे जनक म्हणून असे खालीलपैकी कोणाला ओळखले जाते या ठिकाणी औषध क्रमांक दोन डॉक्टर प्रमोद शेट्टी या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक आठवा आता कुठे मला संगीताचा अर्थ कळत आहे वाक्याचा काळ ओळखायचा आहे आता कुठे मला संगीताचा अर्थ कळत आहे या वाक्याचा आपला काळ ओळखायचा आहे या ठिकाणी अंशु क्रमांक तीन अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी योग कॅन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज खालीलपैकी कोणत्या ताऱ्याचे चिन्ह असते महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज यांच्यावर खालीलपैकी कोणत्या ताऱ्याचे चिन्ह असते तर या ठिकाणी अंशु क्रमांक दोन पंचकोणी ताऱ्याचे चिन्ह या ठिकाणी योग्यांसर होईल दहावा खालीलपैकी कोणत्या मराठी संतांच्या अभंगांचा समावेश गुरुग्रंथ साहेबमध्ये करण्यात आलेला आहे खालीलपैकी कोणत्या मराठी संतांच्या अभंगांचा समावेश गुरुग्रंथ साहेबमध्ये करण्यात आलेला आहे राजकारणी औषध क्रमांक एक संत नामदेव महाराज या ठिकाणी योग सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा वाक्याच्या विधानावरून वाक्याचे एकूण किती प्रकार पडतात वाक्याच्या विधानावरून वाक्याचे एकूण किती प्रकार पडतात त्या ठिकाणी क्रमांक तीन वाक्याचे एकूण तीन प्रकार या ठिकाणी योग्य होईल ऑप्शन क्रमांक बारावा ग्रामीण भागामधले पहिले अधिवेशन फैजपूर या ठिकाणी सण एकोणीस छत्तीस मध्ये भरले होते फैजपूर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ग्रामीण भागामधले पहिले अधिवेशन फैजपूर या ठिकाणी सण एकोणीस छत्तीस मध्ये भरले होते तर फैजपूर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार जळगाव जिल्हा या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक तेरावा संस्कृत मध्ये क्रियापदाला खालीलपैकी काय म्हणतात संस्कृत मध्ये क्रियापदाला खालीलपैकी काय म्हणतात त्या ठिकाणी अश्व क्रमांक चार अख्यात या ठिकाणी योग ज्ञान शिर होईल प्रश्न क्रमांक चौदावा खालील शब्दापैकी आपला केवळ प्रयोगी अवय ओळखायचा आहे खालील शब्दापैकी आपला केवळ प्रयोगी अवय ओळखायचा आहे राज ठिकाणी औषध क्रमांक एक आरेरे या ठिकाणी प्रयोगी अवय होईल अप्शन क्रमांक पंधरावा खालीलपैकी कोणत्या शाहिराने गरजा महाराष्ट्र हे गीत लिहिलेलं आहे खालीलपैकी कोणत्या शाहिराने गरजा महाराष्ट्र हे गीत लिहिलेलं आहे राज ठिकाणी औषध क्रमांक दोन कृष्णराव साबळे या ठिकाणी योग्य होईल ऑप्शन क्रमांक सोळावा ब्रह्मांड आठवणे आपल्या ठिकाणी वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे ब्रह्मांड आठवणे म्हणजेच आपल्या ठिकाणी वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे त्या ठिकाणी ब्रह्मांड आठवणे म्हणजेच भीती वाटणे या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक सतरावा हाल अपेस्टा सहन करण्याचा गुणधर्म म्हणजेच आपला समूहदर्शक शब्द ओळखायचा आहे हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजेच आपला समूहदर्शक शब्द निवडायचा आहे तर या ठिकाणी औषध क्रमांक एक ती दीक्षा या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक अठरावा वनामती ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे वनामती ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामधली संस्था आहे या ठिकाणी औषध क्रमांक दोन नागपूर शहर या ठिकाणी प्रश्न क्रमांक एकोणीस केंद्रीय माहिती अधिकार अधिनियमन खालीलपैकी कोणत्या साली लागू करण्यात आला होता केंद्रीय माहिती अधिकार अधिनियमन खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन सन दोन हजार पाच या ठिकाणी योग आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस डोळ्यावर कातळे ओढणे वाक्य प्रचार आपल्या या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे डोळ्यावर कातळे ओढणे आपल्या ठिकाणी वाक्य प्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक एक करणे या ठिकाणी भारताने तयार केलेले लाइट कॉम्पॅक्ट एअरक्राफ्ट खालीलपैकी कोणता आहे भारताने तयार केलेले लाइट कॉम्पॅक्ट एअरक्राफ्ट खालीलपैकी कोणता आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी योग्य सिरोल ऑप्शन क्रमांक बावीस सरदार सरोवर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे सरदार सरोवर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार नर्मदा नदी या ठिकाणी योग्य सलोईल प्रश्न क्रमांक चोवीस सेवाग्राम हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले ठिकाण आहे सेवाग्राम हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले ठिकाण आहे राजकारणी औषध क्रमांक चार वर्धा जिल्हा या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक पंचवीस झटकन पटकन ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अवय आहेत झटकन पटकन ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अवय आहेत राजकारणी औषध क्रमांक तीन अनुकरण दर्शन या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक सव्वीस संतोष ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे संतोष ट्रॉफी ही खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित ट्रॉफी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन फुटबॉल खेळ या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस चिकनगुनिया हा रोग खालीलपैकी कशापासून होतो चिकनगुनिया हा रोग खालीलपैकी कशापासून होणारा रोग आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विषाणू पासून या ठिकाणी योग्य सरकार प्रश्न क्रमांक अठ्ठावीस इस्राईल या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान खालीलपैकी कोण आहेत इस्रायल या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान खालीलपैकी कोण आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार नरेंद्र मोदी या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक एकोणतीस मानवी आहारातील खालीलपैकी कोणत्या घटकापासून शरीराला ऊर्जा मिळते मानवी आहारातील खालीलपैकी कोणत्या घटकापासून शरीराला ऊर्जा मिळते ठिकाणी औषध क्रमांक दोन कार्बोहायड्रेट्स या ठिकाणी ग्लुकोमिया हा खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे ग्लुकोमिया हा रो खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे राठिकाणी औष्ण क्रमांक तीन डोळे या ठिकाणी योग्य रईल प्रश्न क्रमांक एकतीस मनाचे श्लोक हे खालीलपैकी कोणी लिहिलेले आहेत मनाचे श्लोक हे खालीलपैकी कोणी लिहिलेले आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन संत रामदास महाराज या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक बत्तीस गोल्डन ट्रायंगल ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे गोल्डन ट्रायंगल ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे राजिकाणी औषध क्रमांक तीन पर्यटन या ठिकाणी योग गॅन्स रोयल प्रश्न क्रमांक तेतीस अंबुज या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द हा समान आर्थिक शब्द आहे अंबुज या शब्दाचा समान आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता आहे ठिकाणी औषध क्रमांक एक कमळ या ठिकाणी योग गॅन्स रोयल प्रश्न क्रमांक बत्तीस जागतिक व्यापार संघटना यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे जागतिक व्यापार संघटना यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी क्रमांक क्रमांकातील जिनिवा या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक तेत्तीस गीत गोविंद या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत गीत गोविंद या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी क्रमांक क्रमांकातील जयदेव या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक चौतीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील कोणत्या वर्षी केला होता या ठिकाणी अशुक्रमांक दोन सन एकोणीसशे सत्तावीस या ठिकाणी योग गॅन रोईल प्रश्न क्रमांक पस्तीस जागतिक योग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो या ठिकाणी अशुक क्रमांक दोन एकवीस जून या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक छत्तीस गोसी खुर्द हा सिंचन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे गोसी खुर्द हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे या ठिकाणी अशोक क्रमांक एक वैनगंगा नदी या ठिकाणी प्रश्न क्रमांक सदतीस स्टीव जॉब्स हे खालीलपैकी कशाशी संबंधित स्टीव जॉब्स हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत त्या ठिकाणी अशोक क्रमांक तीन ऍपल या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस विदर्भामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे विदर्भामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे त्या ठिकाणी अशोक क्रमांक चार एकूण अकरा जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक चाळीस वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते या ठिकाणी अशोक क्रमांक तीन विनोबा भावे या ठिकाणी योग गॅस रोईल एक्केचाळीस आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो या ठिकाणी अशोक क्रमांक एक बारा जून या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक बेचाळीस माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा खालीलपैकी कोणत्या पक्षांचे नेते होते त्या ठिकाणी अश्व क्रमांक दोन डेमोक्रॅटिक पार्टी या ठिकाणी योग रोईल क्रमांक त्रेचाळीस भारतीय राष्ट्रीय विकास परिषद यांचे कोण असतात ठिकाणी क्रमांक दोन पंतप्रधान या ठिकाणी योग रोईल क्रमांक चौवेचाळीस काळी क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे काळी क्रांती ही संकल्पना खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे या ठिकाणी अश्व क्रमांक चार खनिज तेल या ठिकाणी योगॅन्स रोयल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस आमचा बाप आणि हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर नरेंद्र जाधव या ठिकाणी कोयना रिश्वक्र जलाशयाचे नाव खालीलपैकी काय आहे कोयना जलाशयाचे नाव खालीलपैकी काय आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक शिवाजी सागर या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम सातारा जिल्ह्यामध्ये होतो प्रश्न क्रमांक एकोणपन्नास विजेचा दाब मोजण्यासाठी कशाचा वापर हा केला जातो विजेचा दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर हा या ठिकाणी अशुक क्रमांक दोन होल्ड मीटर या ठिकाणी योग्य क्रमांक पन्नास प्रादेशिक गहू गेरवा संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी अशुक क्रमांक चार महाबळेश्वर सातारा या ठिकाणी